दोन चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात बऱ्याच भागांमध्ये मागील दोन तीन दिवसांमध्ये खूप जोरदार स्वरूपाचा जा पाऊस झालेला आहे अजूनही पुढे तीन दिवस भागा मदे, काही काही भागांमध्ये खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊससुद्धा बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण स्क्रीनू बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रकार स्थिती कार्यरत आहे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक चक्रकार स्थिती कार्यरत आहे जर याची तीव्रता जर वाढली तर तीव्र कमी दाब आणि आणखी तीव्रता वाढली तर चक्रीवादळात रूपांतर होणे शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही जर चक्रीवादळात रूपांतर झाले तर खूप मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला काही काही भागामध्ये बघायला मिळणार आहे आता सध्या काय अंदाज दिसतोय दहा सप्टेंबर अकरा सप्टेंबर आणि बारा सप्टेंबर या तीन दिवसाचा अंदाज आपण बघत आहात कोणत्या तारखांना कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस असेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखांना मुसळधार ते अतिमुसळधार तसेच कोणत्या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे छोटी सपेट आहे मित्रांनो प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे आपल्या जिल्ह्यात नेमका कोणत्या तारखेला पाऊस जोर आहे याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे दहा तारखेचा अंदाज बघितला तर दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता हा जो परिसर आपल्याला दिसत आहे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिकचा पश्चिम परिसर नाशिकचा पश्चिम पट्टा तसेच संपूर्ण पुणे विभाग पुणे विभागामध्ये ठिकठिकाणी थीक मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता था, आहे दहा तारखेचा दुपारचा अंदाज आहे यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नाशिक अहमदनगर पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर संपूर्ण कोकणपट्टा मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यामध्ये कोकणपट्ट्याच्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर संध्याकाळच्या टायमिंगपर्यंत मित्रांनो हेच वातावरण आहे ते सर्वसाधारणपणे पूर्व उत्तर दिशेला सरकणे शक्यता आहे आणि सरकत असताना विखरून जाईल ते थोडेसे त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल रात्री काही काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दहा तारखेला ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो त्यामध्ये मुख्यत्वे करून वैजापूर येवला कोपरगाव वगैरे नगरचा काही भाग आहे तसेच नाशिकचा काही परिसर राहू शकतो अहमदनगरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी थीक भाग बदलत विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना वगैरे या परिसरामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर लातूर नांदेड उस्मानाबाद या या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये मुसळधार विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये मित्रांनो हा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे ठगपुटी सदृश्य पाऊससुद्धा काही काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली बीड उस्मानाबाद लातूर नांदेड सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर राहील तसेच अमरावती आणि अकोला भागामध्ये अमरावती विभाग आणि अकोला अमरावती विभाग म्हणजे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर विभाग म्हणजे वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर विभाग म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच अमरावती विभागामध्ये वाशिम आणि यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे रात्रीमध्ये रात्री या परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना बघायला मिळेल मध्यरात्री रात्रीपर्यंत मित्रांनो उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये खूप अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये जळगाव आणि जळगावचा आसपासचा परिसर पाचोरा खामगाव इकडं बुरनपूर तसेच धुळेच्या काही परिसरामध्ये शेंदवा वगैरे शिरपूर या परिसरामध्ये ढगपुटी सदृश पाऊस सुद्धा आपल्याला दहा तारखेला बघायला मिळू शकतो रात्री आणि मध्यरात्री नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळेल तर अकरा तारखेचा अंदाज बघितला तर पहाटेपासूनच काही काही परिसरामध्ये जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून पूर्व विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह अकरा तारखेला आपल्याला पहाटेपासूनच बघायला मिळत आहे सर्वसाधारणपणे अकरा तारखेला दुपारी आणि दुपारनंतर जी काही चक्रकार स्थिती आहे ती एकदम किनारपट्टी लगत आपल्याला गोंगा किनारपट्टीवर गोंगावताना दिसेल तसेच इकडं अरबी समुद्रामध्ये जी काही आहे ती गुजरात आणि मुंबईच्या आसपासच्या किनारपट्टीवर आपल्याला घोंगावताना दिसेल दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये बारा अकरा तारखेला सुद्धा अकरा सप्टेंबरला सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तर हा पट्टा आपण दिस बघत आहात या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये नाशिक विभाग आहे नाशिक अहमदनगर नंदुरबार जळगाव त्यामध्ये नंदुरबार एकदम एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये पावसा जोर काहीसं कमी बघायला मिळेल पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यात मध्ये ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार तुरळक परिसरामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल कोकणपट्ट्यामध्ये सुद्धा संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच जिल्ह्यामध्ये हा पाऊस जोर राहील मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसेच जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद सर्वच भागामध्ये मित्रांनो ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता अकरा सप्टेंबरला असणार आहे त्यामध्ये मित्रांनो या परिसरामध्ये खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये मुख्य करून चंद्रपूरचा दक्षिण परिसर आदिलाबाद आसीपात वगैरे इथे आपल्याला ढगपुटी सतृश पाऊस सुद्धा अकरा तारखेच्या दरम्यान मित्रांनो ही शक्यता बघायला मिळत आहे यामध्ये मित्रांनो थोडाफार बदल सुद्धा होऊ शकतो जर बदल झाला तर येत्या तारखेला आपण व्हिडिओमध्ये देतच असतो अकरा तारखेला संध्याकाळी हेच वातावरण आहे मित्रांनो उत्तरी भागामध्ये सरकेल उत्तरी भागामध्ये गुजरातच्या परिसरामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे अतिमुसळधार पाऊस आपल्याला गुजरात आणि गुजरातच्या आसपासच्या में बगयल उत्तर आए, या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्र आहे नंदुरबार धुळे जळगाव या परिसरात सुद्धा बऱ्याच भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या अमरावती विभागामध्ये सुद्धा ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम ते मुसळधार काही काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर गोंदिया भंडारा हा जो परिसर आहे वरची जिल्ह्याचे वंचार या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही काही भागामध्ये मुसळधार तर तुरळक भागामध्ये गोंदिया आणि गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगबुटी सदृश्य पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो अकरा तारखेचं हे वातावरण आहे मित्रांनो रात्रभ रात्रीपर्यंत पाऊस जोर राहणार आहे संध्या रात्री या प उत्तरी परिसरामध्ये जोर वाढेल दिवसभरात मुख्यत्वे दुपारनंतर राज्यभरात ठिकठिकाणी थीक जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे भाग बदलत हा पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये खूप पाऊस पडेल तर काही भाग थोडाफार सुटूसुद्धा शकतो तसेच बारा तारखेला बघितलं तर बारा सप्टेंबरला काही काही ठिकाणी मित्रांनो पावसा जोर जरी कमी झाला तर काही भागामध्ये सकाळपासूनच जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या त्याच्या परिसरामध्ये हे जे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे हे वातावरण खूप मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळपासूनच या परिसरामध्ये बघायला मिळेल दुपारी आणि दुपारनंतर हे वातावरण विखरून जाईल थोडंफार तर दुपारी काही काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर आपण स्किन बघू शकता दुपारी आणि दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पावसाचे वातावरण राज्याच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळत आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर उस्मानाबाद सर्व जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरांसुद्धा भाग बदलत मध्यम ते जोरदार तुरळक भागामध्ये अति पाऊस पाऊससुद्धा बघायला मिळू mm. शकतो अमरावती विभागामध्ये सुद्धा मित्रांनो पावसाचे वातावरण राहणार आहे तसेच दुपारी आणि दुपारनंतर हेच वातावरण उत्तरी साईडला सरकत नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये संध्याकाळपर्यंत खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल वरतीले जे काही जिल्हे आहेत संपूर्ण नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्व जिल्ह्यामध्ये अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्व भागामध्ये मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत ठिकठिकाणी बघायला मिळेल बघायला मिळेल सर्वदूर किंवा सर्वत्र पावसाची शक्यता नसणार आहे किंवा मित्रांनो आत्ताची आणि महत्त्वाची अपडेट पुढील तीन दिवसाची आपण या व्हिडिओमध्ये दहा सप्टेंबर अकरा सप्टेंबर आणि बारा सप्टेंबरचा अंदाज बघितला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद